अलकास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला ओरिओ बिस्किट आणि खोबरकूट याचं केक करून दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही, आता मी हे खोबर मिक्सरमधून काढून घेणार आहे, कूट बनवून घेणार आहे. ह्याचं तुम्ही खिसणीनं पण करू शकता. हे दूध आहे. पहिल्यांदा आपल्याला दुधाला उकळी आणून घ्यायची आहे. मी जरा वेगळ्या प्रकारचं केक बनवणार आहे, नक्की तुम्हाला आवडेल. हे असं आपल्याला साखर टाकायची आहे उकळीमध्ये. हे खोबरकूट झालं आहे, आपलं खोबर किस करून घेतलं आहे. किसणीनं पण तुम्ही काढू शकता किंवा मिक्सरनं पण तुम्ही बारीक करू शकता. हे बघा, आता मी फक्त ओरिओच्या मधलं क्रीम घेणार आहे. क्रीम पण लागणार आहे आपल्याला केकला, याच्यामुळं थोडं चव वेगळी येणार आहे. हे बघू शकता, मी असं सगळ्यांचं ओरिओ बिस्किटचं क्रीम काढून घेणार आहे. ह्या उकळीमध्ये दुधाच्या क्रीम पण टाकायचं आहे ओरिओचं, आणि खोबरकूट केलेलं खोबर किस करून घेतलेलं हे पण टाकायचं आहे. हे मिल्क पावडर आहे, हे पण आवडीनुसार टाकायचं आहे. नाही टाकलं तरी पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही स्किप करू शकता. हे ओरिओचं मी जरा हे करून घेतलं आहे डेकोरेटसाठी, कूट करून घेतलं आहे. हे बघू शकता तुम्ही, आता हे मिश्रण तयार झालं आहे केकचं. हलक्या हलक्या हाताने आपल्याला डब्यामध्ये आपल्याला ह्याला सेट करून घ्यायचं आहे. गरम असतानाच तुम्ही सेट करून घ्या डब्यामध्ये. हे बघू शकता, मस्त आपला आता केक तयार झाला आहे. ह्याला थोडं आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. मी असं सगळं व्यवस्थित पसरून घेत आहे मिश्रण. हे केक तुम्ही नक्की ट्राय करा, झटपट होणारी रेसिपी आहे. माझ्या पण खूप आवडीची आहे खोबरकूट रेसिपी केकची. हे असं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे डब्यामध्ये. थोड्या वेळासाठी मी ह्याला सेट करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. हे बघू शकता तुम्ही, आता हे आपलं झालंच आहे. आता केक तयार झालाच आहे. आपला हे ओरिओचा केक आहे. ओरिओ खोबरकूट हे सगळं टाकून केलेला केक आहे. माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघत रहा. हे बघा, हे असं मस्त केक तयार झाला आहे.